धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची विधिवत पूजा कशी करावी, तर फ्रेंड्स हा झाडू केव्हा आणावा, केव्हा जुना झाडू फेकून द्यावा, तसेच झाडू संबंधीची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. धनत्रयोदशी या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची, सप्त धान्याची, तसेच धनाची म्हणजे आपल्या जवळ असलेल्या पैशा, अडका, दाग दागिने यांची विधिवत पूजा विधी करत असतो. तसेच कुबेर देवता म्हणजेच कुबेर देवतेची, कुबेर देवतेच्या पोटलीची विधिवत पूजा विधी केल्याने आपल्याला माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहत असते. आणि धनतेरस या दिवशी झाडूची विधिवत पूजा कशी करावी हे पुष्कळ जणांना माहीत नसतं. तर झाडू कसा ठेवावा, योग्य विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपादृष्टी राहत असते. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला झाडू घ्यायचा असेल तर धनतेरस या दिवसापासून हा झाडू तुम्ही घ्यायचा आहे. आणि झाडू घेत असताना हा झाडू घेताना कोणालाही दिसणार नाही किंवा आणताना कोणाला दिसणार नाही याविषयीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. झाडू घेत असताना तुम्ही केव्हाही हा असा झाडू घ्या किंवा हा छोटा झाडू घ्या किंवा तुम्ही दररोज वापरण्यासाठी झाडू घेत असाल तर तुम्ही कोणताही झाडू घ्यायचा आहे. बघा ही मोठी जी केरसुनी आहे ही मी मागच्या वर्षी घेतली होती. तर झाडू तुम्ही कोणत्याही पद्धतीचा घ्या पण धनत्रयोदशी या दिवशी तुम्ही झाडू आपल्या घरी आणायचा आहे. आणि झाडू घेत असताना असा दाट झाडू तुम्ही घ्यायचा आहे. विरळ झाडू, पतला झाडू, सुटसुटीत झालेले त्याचे पंख हा असा झाडू तुम्ही घ्यायचा नाही आहे. आणि झाडू घेत असताना कधीही 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये झाडू घ्यायचा आहे. 2, 4 असे सम संख्येमध्ये झाडू कधीच घ्यायचे नाही. पवित्र पावन दिवशी दीपावली, धनत्रयोदशी या दिवशी झाडू आपण मंदिरात जाऊन दान करायचं आहे. गुपचूप कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा आपल्याला शक्य नसेल तर कोणत्याही मंदिरात जर 1, 3, 5, 7 असे झाडू तुम्ही दान केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपादृष्टी राहत असते. तर बघा आपण झाडूला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अशा पद्धतीने ही विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि हा झाडू आणत असताना तुम्ही धनतेरस या दिवशी आणायचा आहे. आणि झाडू केव्हाही असा झोपलेल्या स्वरूपात किंवा आडवा असा ठेवायचा आहे. कधीही झाडू उभा ठेवू नये. झाडू असा पद्धतीने उभा ठेवला म्हणजे माता लक्ष्मी उभ्या स्वरूपात राहत असते. आणि जी व्यक्ती उभ्या स्वरूपात राहत असते तर ती जाण्याच्या स्वरूपातच असते, म्हणजे ती कधीही स्थिर नसते किंवा थांबलेली नसते. म्हणून झाडू कधीही झोपलेला आणि आडवा ठेवायचा आहे. ही काळजी तुम्ही नक्की घ्यायची आहे. झाडू आणत असताना झाडू तुम्ही शनिवारी आणायचा आहे. आणि जुना झाडू आपला झालेला असेल हा तुम्हाला साईडला ठेवायचा असेल किंवा हा वापरायचा नसेल तर तो शनिवारीच तुम्ही बाजूला सारायचा आहे. झाडू कधीही कचऱ्यामध्ये टाकू नये. झाडू म्हणजे माता लक्ष्मीचे स्वरूप. तर हा झाडू तुम्ही आणताना शनिवारीच आणायचा आहे आणि हा बाजूला करायचा असेल तर तुम्ही शनिवारीच बाजूला करायचा आहे. झाडूला पाय लागता कामा नये याची तुम्ही नक्की काळजी घ्यायची आहे. झाडू ही लक्ष्मी मातेचे प्रतीक. तर या दिवाळीला तुम्ही झाडू आणत असताना ह्या काही गोष्टींची काळजी नक्की घ्यायची आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी, दीपावलीच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. याने माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपादृष्टी राहत असते. तर फ्रेंड्स आणि झाडू ठेवत असताना कधीही दुसऱ्यांना दिसेल असा झाडू तुम्ही मुळीच ठेवायचा नाहीये. झाडू शक्यतोवर कुणालाही दिसता कामा नये या पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे. आणि झाडू ठेवत असतानाही वारंवार दिशा बदलू नये. तुम्ही ज्या ठिकाणी झाडू ठेवत असाल त्याच ठिकाणी झाडू ठेवायचं आहे. झाडू म्हणजे लक्ष्मी मातेचे प्रतीक. झाडूची तुम्ही दिशा बदलवली म्हणजे लक्ष्मी माता ही चंचल असते, तीही इकडून तिकडे जागा बदलत असते. तर फ्रेंड्स आपण झाडू ठेवत असताना एकाच दिशेने आणि कुणालाही लक्ष्मी माता दिसणार नाही म्हणजेच हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही झाडू ठेवायचा आहे. आणि या झाडूची विधिवत धनतेरस या दिवशी विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपादृष्टी राहील. त्याचबरोबर सदैव लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहील. तसेच धनत्रयोदशी या दिवशी कुबेर देवतेची पूजा आपण करायची आहे. आणि यमदीपदान सुद्धा करायचं आहे. या दिवशी यमदीपदान केल्याने आपल्या घरातील
सदस्यांना दीर्घायुष्याचं वरदान लाभत असतं आणि यमराज आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरातील सदस्यांना अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळत असते. तर फ्रेंड्स, ही पूजाविधी किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.